कॉमेडी असो किंवा गंभीर, प्रत्येक भूमिका अतिशय उत्तम साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं एक हिडन टॅलेंट नुकतंच त्यांची बायको निवेदिता यांनी सोशल मीडियावर शेअर केलं. काही दिवसांपूर्वीच अशोक मामांच्या वाढदिवसाला त्यांच्या बहुरूपी या आत्मचरित्राचं उद्घाटन करण्यात आलं. त्याच संदर्भात त्यांची मुलाखत मराठी ग्रंथ संग्रहालयातर्फे घेण्यात आली. त्यावेळी अशोक मामांनी उपस्थितांसाठी तबला वादन केलं. पाहूया हा खास व्हिडिओ. त्यांचं हे टॅलेंट पाहून अनेकांना धक्का बसला. या व्हिडिओवर अनेक सेलिब्रिटीज आणि फॅन्सनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं. वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षापासून अशोक सराफ तबला वादन करतात, पण गंमत म्हणजे त्यांनी याचं कोणत्याही प्रकारचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं नाहीये. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत असून सगळ्यांनाच त्यांचं हे हिडन टॅलेंट आवडलंय. अशोक मामा यांचं तबला वादन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिप साठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी. तुझं काय आपडतो काय का ज्या लावल्यासारखा सही हवी होती. इंटर कॉलेजिएट फोक डान्स कॉमेडी स्टेट लेवल इंटर कॉलेजिएट फोक डान्स. एक मिनिट इंटर कॉलेजिएट व्हॉलीबॉल कॉम्पिटिशन नसते कबड्डी ऍथलेटिक्स गेला बाजार कॅरम बुद्धिबळ सगळीच मुलं स्पोर्ट्समन असतात असं नाही ना. गायक चित्रकार कवी पण झाले पण काही जमत नाहीये याला नाचत व्हायचं याला बाबा फक्त कॉम्पिटिशन बस. माग एकदा साडी नेसून हिजड्यासारखा नाचला होता तेव्हा तुला मी बजावलं होतं या असल्या घरात तरी चालणार नाही. पण हे बघ रंजन ती डान्स कॉम्पिटिशन त्याने जिंकली होती. अच्छा गणेश आचार्य जज होते त्यांनी स्वतः परीचं केवढं कौतुक केलं होतं. हेच काय इथं तुम्ही एक आहे सगळी परी परी करून पाहिल्या करून टाकलाय त्याला. कुठल्या मुलाचं लाडाचं नाव असतं परी. मी काय नॅरो माइंडेड नाहीये. देवानं मला ही मुलगी दिलीये हवं तेव्हा त्याला भरतनाट्यम शिकू दिलं की नाही दिलं की नाही. मुलासारख्या मुलग्या साडी नेसून स्टेजवरून फुले आलो होतो.